आपलं पुढील गाणं आहे स्वयंवर झाले सीतेचे. या चित्रपटातील लंकाधिपती रावण हा सर्व कला आणि विद्या ह्याच्यामध्ये निष्णात होता आणि संपत्ती अमाप होती. असं म्हणतात की तो दररोज एक सोन्याचा मुकुट घालत असे. आणि असंच एकदा तो त्याच्या महालाच्या छज्ज्यावर म्हणजे गच्चीवर गेला आणि त्याने तिथून सुवर्णमयी लंका पाहिली आणि तो थक्क झाला आणि एकदम गाऊ लागला. रम्य ही स्वर्गाहून लंका हिंडोल रागावर आधारित गदी माडगुळकरांनी लिहिलेलं, वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं हे अजरामर गीत आपल्या कणखर आवाजात सादर करतायत राम देशपांडे. रम्यये स्वर्गाहून लंका, रम्यये स्वर्गाहून लंका, रम्यये स्वर्गाहून लंका. इचा कीर्तीचा सागर लहरी, इचा कीर्तीचा सागर लहरी, नादविती लंका. Come on.
क्या बात है राम सर, आजच्या भाषेत सांगायचं झालं तर एकदम कडक. मला हे गाणं ऐकलं ना की नेहमी एक प्रश्न पडतो, लंका खरंच इतकी सुंदर होती तर काय अवधसा सुचली असेल त्या रावणाला की उगच आपलं काहीतरी. एनिवे बट मेन विल ऑलवेज बी मेन, युग कुठलं का असे ना.